मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्चे एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि या लसीकरणाच्या अंतर्गत कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन वॅक्सिन सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर भारत सरकारने रशियन स्पुतनिक व्ही या वॅक्सिनलासुद्धा आपल्या देशामध्ये मंजुरी दिलेली आहे. मित्रांनो, आपल्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सर्वात जास्त प्रभावी आणि सर्वात जास्त सोयीची आपल्यासाठी कोणती वॅक्सिन आहे, तर मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. तत्पूर्वी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, त्याचबरोबर वॅक्सिन घेण्याच्या अगोदर, वॅक्सिन घेताना आणि वॅक्सिन घेतल्याच्या नंतर आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना काही दुर्धर आजार असतात, ज्यामध्ये कॅन्सर आहे, टीबी आहे यासारखे आजार आहे, तर अशा व्यक्तींनी वॅक्सिन घ्यावी का? तसेच वॅक्सिन घेत असताना आपण कोणतं लक्ष ठेवलं पाहिजेत, काय खबरदारी घेतली पाहिजेत हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीमध्ये गरोदर महिला, त्याचबरोबर महिलांना एमसी पिरियड सुरू असताना वॅक्सिन घेतली पाहिजेत का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याचबरोबर या सर्व वॅक्सिनची पार्श्वभूमी काय आहे, त्याची इफिशियन्सी कशी आहे, कोणत्या वॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल कशाप्रकारे रिझल्ट दाखवते याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. मित्रांनो, तत्पूर्वी आपण या वॅक्सिनची संपूर्ण पार्श्वभूमी जाणून घेऊया, जेणेकरून कोणती वॅक्सिन कोणं बनवलेली आहे ते आपल्याला लक्षात येईल. मित्रांनो, कोविशिल्ड ही जी वॅक्सिन आहे, ही वॅक्सिन सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांच्या माध्यमातून भारतामध्ये निर्माण होत आहे आणि ही वॅक्सिन तयार करणार आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर ॲट्राझेनेका या दोघांच्या माध्यमातून आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या सहाय्याने ही लस आपल्या देशामध्ये तयार होत आहे. तसेच कोवॅक्सिन ही जी लस आहे ही भारत बायोटेकची आहे. भारत बायोटेक हैदराबाद यांच्या माध्यमातून ही तयार होत आहे आणि याच्यामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही जी संस्था आहेत, ज्या की भारताच्या अग्रेसर संस्था आहेत, यांच्या माध्यमातून ही कोवॅक्सिन तयार झालेली आहे आणि पूर्णपणे ही स्वदेशी वॅक्सिन आहे. तिसरी जी वॅक्सिन आहे मित्रांनो, ती आहे स्पुटनिक व्ही. ही रशियन वॅक्सिन आहे आणि रशियाच्या RDIF माध्यमातून ही वॅक्सिन तयार झालेली आहे. अशा प्रकारे या तिन्ही वॅक्सिनची पार्श्वभूमी. तर मित्रांनो, कोविशिल्ड ही वॅक्सिन कशाप्रकारे तयार झालेली आहे, याच्यामध्ये काय नेमकं आहे की ज्या माध्यमातून ही व्हायरसवर नियंत्रण करते, तर मित्रांनो एडिनो व्हायरस हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस चिंपॅन्झीमध्ये जुकाम सर्दी यावर कार्य करत असतो, यामुळे चिंपॅन्झीला अशा प्रकारे लक्षणं दिसतात. तर एडिनो व्हायरस या व्हायरसला निष्क्रिय करून त्या व्हायरसवर स्पाइन प्रोटीन जे SARS-CoV-2 जे की कोरोना व्हायरसचं स्पाइन प्रोटीन आणि जेनेटिक मटेरियल हे एडिनो व्हायरसवर टाकून त्याप्रमाणे निष्क्रिय व्हायरस तयार करून ही कोविशिल्ड वॅक्सिन तयार करण्यात आलेली आहे. आणि ती कोवॅक्सिन आहे, ती कोवॅक्सिन एक मृत कोरोना व्हायरसच्या माध्यमातून तयार झालेली आहे. अशा प्रकारे दोन्ही जो वॅक्सिन आहेत यामधला डिफरन्स आहे. तिसरी जी आहे स्पुतनिक, तीसुद्धा सर्वसाधारणपणे कोरोना व्हायरस जो मृत आहे त्यापासून तयार करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे या तिन्ही वॅक्सिनची निर्मिती ही झालेली आहे. तर मित्रांनो, वेगळ्या वॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल झालेल्या आहेत आणि त्यांचा रिपोर्ट हा समोर आलेला आहे. तर कोवॅक्सिन जी आहे तिचा जो इफिशियन्सी आहे, तिची जी कार्यक्षमता आहे, ती जवळपास 91% आहे. तिसऱ्या ट्रायलमध्ये ती 91% तिची कार्यक्षमता दाखवत आहे. तर कोविशिल्डसुद्धा जवळपास त्याच रेंजमध्ये आहे, 90% कोविशिल्डची सुद्धा इफिशियन्सी आहे. आणि जी स्पुतनिक आहे, स्पुतनिकची 92% इफिशियन्सी आहे. तर अशा प्रकारे तिन्ही वॅक्सिनची जी काही कार्यक्षमता आहे ती जवळपास सेम आहे, त्यामुळे आपण कोणतीही वॅक्सिन घेतली तर हरकत नाही. दुसरं म्हणजे त्या ज्या तिन्ही लस आहेत यामध्ये दोन डोस आहेत, फर्स्ट डोस आणि सेकंड डोस. फर्स्ट डोस घेतल्याच्या नंतर आपल्याला 28 दिवसाच्या नंतर सेकंड डोस घ्यायचा आहे. फर्स्ट डोस आपण ज्या वॅक्सिनचा घेतलेला आहे त्याच वॅक्सिनचा सेकंड डोस आपण घेणं खूप गरजेचं आहे.
जर आपण फर्स्ट डोस हा कोविशिल्डचा घेतला असेल तर सेकंड डोससुद्धा आपण कोविशिल्डचाच घेतला पाहिजेत, आणि जेव्हा आपण वॅक्सिनला जाता तेव्हा आपल्याला सेकंड डोस हा व्यवस्थित फर्स्ट डोसप्रमाणेच देत आहे का हे आपण तपासून पाहणं गरजेचं. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की कोरोना वॅक्सिन घेत असताना किंवा घ्यायला जाण्याच्या अगोदर आपण काय काळजी घेतली पाहिजेत. तर आपली तब्येत जर बरोबर नसेल, आपल्याला ताप येत असेल, सर्दी येत असेल किंवा अन्य काही आजार असतील, तर अशा वेळेस आपण लस घेणे टाळावे. जेव्हा आपली तब्येत ही ठणठणीत असेल त्याच वेळेस तुम्ही लस घेण्यासाठी गेलं पाहिजेत. त्याचबरोबर जर तुम्हाला टीबी किंवा कॅन्सर किंवा ॲलर्जेटिक बिमारी असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याच्या नुसारच लस घ्यावी किंवा नाही हे डॉक्टराला विचारून घ्यावं आणि नंतरच ही लस घेण्यासाठी जावं. त्यामुळे अशा आजारामध्ये लस घेणं हे थोडं धोक्याचं असू शकते. त्याचबरोबर ज्या गरोदर महिला आहेत आणि ज्या महिलांना एम सी पिरियड सुरू आहे अशा महिलांनी लस तुर्तास घेऊ नये अशा सूचना आहेत. तरीसुद्धा आपण योग्य तज्ज्ञाचा सल्ला घेऊनच ही लस घ्यायची किंवा नाही हे ठरवायचं आहे. त्याचबरोबर लस घेण्यासाठी गेल्याच्या नंतर आपली सर्व प्राथमिक माहिती आपण ऑनलाईन तिथे भरून घेतली पाहिजेत. ताबडतोब आपल्याला भारत सरकारच्या कोविन जे ॲप आहे त्या माध्यमातून तुम्हाला SMS येतं, सर्टिफिकेटसुद्धा येतं कोणती लस आपल्याला दिली गेलेली आहे आणि 28 दिवसाच्या नंतर आपली ड्यू डेट कोणती आहे, त्या सर्वबद्दलची माहिती तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर मिळते, SMS माध्यमातून मिळते. आणि त्यामुळे आपली तिथे नोंदणी ऑनलाईन झाली का हे तपासून पाहायचं आहे. एकदा जर आपली ऑनलाईन नोंदणी झाली तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कोविन या भारत सरकारच्या ॲपवरून तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता, ही खबरदारी घ्यायची. त्याचबरोबर वॅक्सिन घेत असताना बरोबर आपण लक्षात ठेवायचं आहे की जो डोस आहे वॅक्सिनचा तो व्यवस्थित भरला गेला का. त्याचबरोबर आपल्याला वॅक्सिन देण्यासाठी जी निडल वापरतात ती नवीन वापरली का, यासुद्धा गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. वॅक्सिन घेतल्याच्या नंतर बऱ्याच वेळेस थोडा ताप येतं, हात ज्या हातामध्ये वॅक्सिन दिलेली आहे ते हात थोडे जड होतात, हातपायामध्ये दुखणं येतं, तर असं 2-3 दिवस होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही पॅरासिटेमॉल किंवा तापाची गोळी घेऊ शकता, परंतु हे नॉर्मल आहे. वॅक्सिन घेतली म्हणजे ताप येणारच. जर आपल्या शरीरामध्ये ताप येत असेल, कणकण होत असेल, याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज ह्या तयार होत आहेत, आपलं शरीर त्या व्हायरसला प्रतिकार करत आहे आणि हे त्याचं चांगलं लक्षण आहे. त्यामुळे ताप आली, कणकण आलं, हातपाय दुखले, याचा अर्थ तो आपल्यासाठी सकारात्मक आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या सर्व गोष्टीकडे आपण लक्ष देऊन जर वॅक्सिन घेतली तर मित्रांनो लगेच आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट हा झालेला दिसेल. असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या लोकांनी वॅक्सिन घेतली त्यांच्यावर भविष्यामध्ये कोरोनाचा जरी संक्रमण झालं तरी ते क्रिटिकल स्टेजपर्यंत जाणार नाहीत, त्यांचं शरीर प्रतिकार करेल. त्यामुळे आपण भविष्यामध्ये क्रिटिकल कंडिशनपर्यंत जाऊ नये याकरता आपण सर्वांनी आपल्या सर्व परिवारातील व्यक्तींनी ही लस घेणं खूप गरजेचं आहे. कोणती लस चांगली आहे, कोणती लस वाईट आहे या भानगडीत न पडता मित्रांनो ह्या ज्या सर्व लसी आहेत ह्या योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकल ट्रायल पूर्ण होऊनच तयार झालेल्या आहेत आणि यांची जी कार्यक्षमता आहे ती जवळपास सारखीच आहे, चांगली आहे, प्रभावी आहे. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण शूज घालतो, शूज घातल्याच्या नंतर आपल्या पायाला काही ना काही प्रमाणामध्ये प्रोटेक्शन मिळतच असतं, तसंच लसीचं सुद्धा आहे. लस घेतली म्हणजे आपल्या शरीराला प्रोटेक्शन मिळतंच, आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारच्या अफवाला विश्वास न ठेवता सरळ जावं, लस घ्यावी, कारण लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही, कोणताही आजार भविष्यामध्ये लस घेतली म्हणून होत नाही, ह्या सर्व अफवा आहेत, यापासून आपण दूर राहिलं पाहिजेत. आपण सर्वांनी लस घेऊन कोरोनावर मात केली पाहिजेत. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जागृती करण्यासाठी आपण पोच करावा, कारण बऱ्याचशा लोकांमध्ये या लसीच्या बाबतीमध्ये ज्या भ्रम आहेत, अफवा आहेत, त्या दूर होणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत देशातील सर्व नागरिक हे लस घेणार नाही तोपर्यंत आपण कोरोनावर जीत मिळू शकणार नाही. त्यामुळे या सर्व अफवाकडे आपण दुर्लक्ष करून कोरोनावर मात केली पाहिजेत आणि आपण सर्वांनी जी काही लस आपल्याला अवेलेबल आहे केंद्रावर गेल्याच्या नंतर ती आपण घ्यावी, तिची नोंद व्यवस्थित ठेवावी, ऑनलाईन आपली नोंद झाली का नाही हे बघावं,
लस घेताना लसीचं इंजेक्शन व्यवस्थित भरलं गेलं का? कारण एका ह्या जी जो पॅक आहे याच्यामध्ये 10 डोज असतात, तर आपल्याला बरोबर आपल्या आवश्यकतेप्रमाणे जेवढा क्वांटिटीचा डोज आपल्याला मिळाला का नाही हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे आणि लसीसाठी जायचं आहे. धन्यवाद.